श्री ज्ञानदेवांचा जन्म सन 1275 मधला. त्यांनी आपली ज्ञानेश्वरी लिहिली ती सन 1290 मध्ये वयाच्या 16व्या वर्षी, आणि त्यांनी समाधी घेतली ती सन 1296 मध्ये वयाच्या 22व्या वर्षी. ज्ञानदेवांनी महाराष्ट्रात भक्तिमार्गाचा पाया घातला असं म्हटलं जातं, आणि ते बरोबरच आहे. पण त्याबरोबर असंही म्हणता येईल की नवमहाराष्ट्राचा पाया त्यांनी घातला. याचं कारण, ही ज्ञानेश्वरी लिहून त्यांनी संस्कृतमध्ये गुंतून पडलेलं किंवा केवळ संस्कृतमध्येच बंदिस्त असलेलं असं जे आध्यात्मिक साहित्य होतं ते त्यांनी मराठीत आणलं, सर्व जणांसाठी ते खुलं केलं, आवर्जून मराठीत लिहिलं, समतेची शिकवण दिली. जो जो वांछील तो ते लाहो प्राणी जात अशी व्यापक भूमिका घेतली, आणि सत्कर्मी रती वाढो अशी उच्च नीतीची त्यांनी त्याला जोड दिली. यामुळे महाराष्ट्रामध्ये एक नवं परिवर्तन घडून आलं असं आपल्याला दिसून येईल. हरिहराचं ऐक्य होण्यासाठीसुद्धा प्रेरणा मिळाली, आणि सर्वसामान्य जनतेला एक वेगळी जाग आली, आपला नवा जन्म झाला असं त्यांना वाटू लागलं. आणि म्हणूनच ज्ञानदेवांना सामान्यजन हे माऊली या नावाने ओळखतात, आणि ज्ञानेश्वरीचा उल्लेखही ते माऊली या शब्दांनी करतात. या ज्ञानेश्वरीच्या लेखनाला 700 वर्ष पूर्ण झाली, म्हणून सप्तशताब्दी सोहळा महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होत आहे. या सोहळ्याचाच एक भाग म्हणून आजचा कार्यक्रम आम्ही सादर करीत आहोत. ज्ञानेश्वरांच्या संबंधात आणखीन एक प्रश्न विचारला जातो, ते तत्वज्ञ की कवी. यातला की मधला उडवून द्यावा आणि तत्वज्ञ कवी हे दोन शब्द शिल्लक ठेवावेत. तत्वज्ञान हा विषय काव्याच्या माध्यमातून त्यांनी मांडला, आणि त्या तत्वज्ञानाला अनुभवाचं रूप ज्ञानेश्वरीमध्ये दिलं असं आपल्याला दिसून येईल. अमलानं सौंदर्य गेली 700 वर्ष ते टिकून राहिलेलं आहे असं आपल्याला दिसून येईल. आनंदमय शांती आणि शांतीमय आनंद असं त्याचं स्वरूप आहे असं आपल्याला म्हणता येईल. आज ज्ञानदेवांच्या रचना गाण्यासाठी या ठिकाणी लता मंगेशकर आलेले आहेत. ज्ञानदेवांची अमृतमधुर रचना हृदयनाथ मंगेशकरांनी दिलेल्या अतिशय सुंदर अशा चाली आणि लताबाईंचा स्वर्गीय आवाज असा एक सुंदर योग या ठिकाणी जुळून आलेला आहे. त्याला कपिलाषष्टीचा योग म्हटलं तरी चालेल, साधा सुंदर मेळ म्हटलं तरी चालेल, परंतु हा एक चांगला योग आहे यात काही शंका नाही आहे. लताबाईंच्या आवाजाचं वर्णन मी काय करावं? एक प्रश्न मनाला पडतो, पक्ष्यांचा आवाज सुंदर की माणसाचा आवाज सुंदर? लताबाईंचा आवाज ऐकला आणि या प्रश्नाचं उत्तर माणसाच्या बाजूने दिलं गेलं असं माझं मत आहे. तेव्हा लताबाईंच्या आवाजात आपण ऐकूया ज्ञानेश्वरीतलं मंगलाचरण, ओम नमोजी आद्या.
अचानक हे ऐकताना असं वाटलं की उवीला आपली एक पारंपरिक चाल असते, ती चाल सोडून एक वेगळ्या प्रकारची चाल तुम्हाला सुचलेली आहे, तर सुचली सापडली हे कसं घडलेलं आहे? उवीच्या चाली पारंपरिक आहेतच, पिढ्यानपिढ्याच्या गात आहेत. ज्ञानेश्वरांचे शब्द विराणी अभंग किंवा ज्ञानेश्वरीतल्या कुठल्याही ओवी यांना चाल लावताना मी कधी असा विचार केला नाही. मला असं वाटतं की ज्ञानेश्वरी शब्द म्हणजेच एक संगीत आहे. गोविंदाग्रजाने एका ठिकाणी म्हटलंय बघा की प्रीती देवीच्या पायामधला कवी घुंगर वाळा, प्रीती देवता जरा हलता कवी करी गाणाला. तर ही जी आमची संगीत देवता आहे ही ज्ञानेश्वरीच्या किंवा ज्ञानदेवांच्या पायातल्या घुंगर वाळाच आहे. ज्ञानेश्वरीचा कुठलाही कागद जरी हलवला तरी त्या फडफडीमधनं पण एखादी चाल झरते असं मला वाटतं. त्यामुळे त्यांचं कुठलंही काव्य, त्यांचा कुठलाही शब्द समोर ठेवला की आपोआपच चाल समोर उभी राहते. पण ही सुरावट ऐकताना असं वाटत राहतं की एखादा शिल्पाचा गाभारा आहे आणि त्या गाभाऱ्यातून हा सगळा स्वरांचा घुमारा येतो आहे असं एक वाटत राहिलं. म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला विचारला की चाल कशी सापडली, असं काही आपल्या मनामध्ये होतं का? हां, मला असं वाटतं की असावं असं मनात. लहानपणी आम्ही कोल्हापूरला महालक्ष्मीच्या मंदिरात जात असो. आता त्या मंदिराचं रूप फार बदललं आहे पण त्यावेळी असं ते खूप जुनं असे खांब असलेलं मंदिर होतं आणि त्याचा जो असा गोल गाभारा होता त्या गाभाऱ्यात असा एक नाद असायचा. अनेक लोक वेगवेगळे मंत्र उच्चार करत असायचे आणि त्या सगळ्या मंत्रांचा एकच सूर त्या गाभाऱ्यामध्ये घुमत असायचा. अच्छा, जसं आमच्या तंबोऱ्याच्या गाभाऱ्यात गांधार घुमत असतो असा त्या गाभाऱ्यात एक नाद घुमत असायचा. त्या नादाचं कुठेतरी आकर्षण मनात असावं म्हणून ओम नमोच्या अध्यामध्ये तो नाद घालण्याचा कुठेतरी प्रयत्न मी केलेला आहे. आम्ही संगीतकार असं मानतो की संगीताची उत्पत्ती ओम ह्या शब्दापासून झाली आणि एका माणसाने ओम म्हणण्यापेक्षा तो अनेक लोकांनी जर म्हटला तर तो अधिक भरदार वाटेल, अधिक सुसूर वाटेल असं वाटलं. कारण तंबोरा जरा सुरात लागला आणि फार चांगला सुरात लागला तर त्याच्या गाभाऱ्यातून म्हणजे मंदिराच्या गाभाऱ्यातून तसा तंबोराचा गाभारा म्हणजे त्याचा भोपळा त्या गाभाऱ्यातून गांधाराचा उच्चार आपोआप होतो. म्हणून ओम नमो जय अध्याय हे गाणं ध्वनिमुद्रित करत असताना दिदी आणि उषाताई यांनी गंधार लावला आणि मी आणि मीनातीने षडज लावला. षडज गांधार पंचम असं ते संवाद त्या स्वरांचा निर्माण केला. हे स्वरातून आम्हाला आत्ता दाखवू शकाल? हो, कसं मग ज्ञानेश्वरांनी ओंकारांनी का सुरुवात केली ज्ञानेश्वरीची? तर ओम हा आपल्याकडचा एक बीज मंत्र मानला जातो. परब्रह्माचा वाचक असा तो शब्द घेतला जातो किंवा या सृष्टीच्या निर्मितीच्या मुळाशी जी शक्ती आहे तिचा वाचक असा तो ते अक्षर घेतलं जातं. आणि ब्रह्म अ उ म त्याच्यात येतात तर ब्रह्मा विष्णू महेश हे तीन देव किंवा तीन देवता यात त्यात समाविष्ट आहेत. आणि देवतेची पूजा त्याला आपण सगुणाची पूजा असं म्हणतो. ही सगुण ब्रह्माची पूजा त्या ओंकाराच्या निमित्तानं तिथं केली जाते. तर भक्तीच्या संबंधातला हा ग्रंथ लिहित असताना अशी ओंकारापासून त्याची सुरुवात झाली असली पाहिजे असं मला वाटतं. ज्ञानेश्वरीच्या मंगलाचरणाचं काही खास वैशिष्ट्य आपण सांगू शकाल? सांगू शकेल. त्यांनी ओंकारापासून प्रारंभ केला आणि ओंकारावरून ते लगेच गणेशाकडे आले. ओंकार आणि गणपती याचं नातं फार प्राचीन काळापासून जुळवलं जातं. म्हणजे ओंकार स्वरूपी गजानन असे हा आदि वेदाहून असं ओंकार आणि गजाननाचं नातं आपल्याला कुठेतरी दिसेल. ओंकारांनी प्रारंभ केला ओम नमो जयाद्या
आणि लगेच तू देवा तूची गणेश असं ते गणेशाकडे आले आणि मग ते जे मंगलाचरण त्यांनी लिहिलेलं आहे ते ज्ञानेश्वर हे तत्त्वज्ञ आहेत कवी आहेत तेव्हा तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आणि काव्याचे ग्रंथ ज्या शब्दांमधून निर्माण झाले ते शब्दच घेऊन त्या शब्दातून त्यांनी ती गणेशाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी केली. म्हणजे माती काम करणारा मनुष्य असेल तर तो आपला गणपती मातीचा उभा करेल, सोनार सराफ असेल तर तो चांदी सोन्याचा करेल. हलवाई खव्याचाही करू शकेल सांगता येत नाही आहे. तर त्याप्रमाणे यांनी सगळं त्या शब्दांमधून उभं केलेलं आहे आणि ते करत असताना स्मृती तेच अवयव, अष्टादश पुराणं ती मणिभूषणं, त्यानंतर काव्यनाटक हे अर्थध्वनी व्यक्त करणाऱ्या क्षुद्रघंटिका, नाना प्रमेय ही रत्न, असं म्हणत म्हणत त्यांनी पुढे असं म्हणले की हे जे सहा दर्शन आहेत हे त्या गणेशाच्या भुजा आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांनी वेदांताचा महारस हा मोदकासारखा घेतलेला आहे आणि तो ज्ञानेश्वरांना तिथे दाखवायचा आहे शेवटी. आणि म्हणून अशा तऱ्हेने हे रूप घेऊन त्या शब्दामधून गणेशाची मूर्ती उभी करीत करीत ते पुढे गेले तसं आपल्याला दिसेल. ज्ञानेश्वरी हा एक वेगळा ग्रंथ आहे ज्याला आपण भावार्थ दीपिका म्हणतो. विराण्या हा ज्ञानेश्वरांचा एक स्वतंत्र भाग आहे साहित्याचा. अभंग हा एक स्वतंत्र भाग आहे. यात काही परस्पर याचं वेगळेपण किंवा याचा काही परस्पर संबंध आपण सांगू शकाल का? संबंध सांगता येईल. ज्ञानेश्वरी ही भगवद्गीतेशी बांधलेली आणि ज्ञानेश्वरीमध्ये जे अनेक मार्ग सांगण्यात आलेले आहेत त्याच्यात भक्तिमार्ग हा प्रामुख्याने भर देऊन आलेला आहे पण तो विवेचनात्मक अशा स्वरूपाचा आहे. आणि अभंगामध्ये भक्ताला येणारे जे अनुभव असतात त्या अनुभवांचं चित्रण केलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे जीवाशिवाची भाषा आपण घेतली किंवा साधकाच्या भाषेतून आपण बोलायला लागलो तर तो साधक किंवा जीव भक्ती करत असताना ज्या नाना प्रकारच्या अनुभवातून जातो अवस्थातून जातो त्या अवस्थांचं चित्रण तिथे आलेलं आहे. म्हणजे तिथे विवेचन प्राधान्याने येईल, इथे अनुभव येईल. आणि म्हणून आपल्याला असं दिसेल की अनेक विराण्या ही भक्ताच्या मनाची तळमळीची जी अवस्था आहे त्या व्यक्त करणाऱ्या आहेत. विराणी या शब्दाचा अर्थ सांगू शकाल म्हणजे? खरं हा विरहिणीपासून आलेला शब्द आहे. भक्ताची जी विरही अवस्था असते त्या विरही अवस्थेशी सामरस्य साधल्यानंतर आपण एक विरहिणी आहोत असं त्याला वाटत राहतं आणि त्या विरहिणीच्या अवस्थेतून ती अभिव्यक्ती केली जाते. विरहिणीपासूनच पुढे विराणी हा शब्द अस्तित्वात आला असं म्हणता येईल. तर ती आपण ऐकूया. घन वाजे पुन्हा
मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे या संदर्भामध्ये. तुम्ही आजवर हजारो गीतं गायली, म्हणजे जगात इतकी कुणीही गायली नसतील इतकी गीतं गायलेली आहेत. तर ही गीतं गात असताना आणि ज्ञानेश्वरीमधल्या किंवा ज्ञानेश्वरांच्या रचना गात असताना काही वेगळा अनुभव आला का? हो, कारण आम्ही जी चित्रपटात गाणी गातो त्यांचा एक ठरलेला साचा असतो. अर्थात कधी कधी तिथं भजनंही येतात गायला, पण ज्ञानेश्वर किंवा तुकाराम किंवा मीरा हे गात असताना मला अतिशय पवित्र असा एक भास झालेला आहे, आणि ज्याला आपण दिव्यानंद म्हणतो तो मला मिळाला आहे. मला स्वतःला भजनं किंवा भगवद्गीता वगैरे गाताना नेहमीच आवडतं. पहिलं तो गे काऊ कोकत आहे, हा एक विशिष्ट असा आळवणीचा राग आहे का की ज्याला काही असे संकेत जुळलेले आहेत? हा राग आहे बरावी, त्याला अलीकडे लोक बैरागी भैरव म्हणतात. बैरागी भैरव. पण मला ज्याला राग शिकवण्यात आला तर तो बरारी म्हणून शिकवण्यात आला होता. बर. आणि माझे गुरुजी आमिर खान साहेब तो फार छान गायचे. त्यांची एक बंदिश मला पाठ होती आणि ती बंदिश तळातली. मला असं वाटलं की हीच बंदिश आपण वरती केली म्हणजे षडजया खाली जात होती, ते आपण वरच्या षडजावरनं सुरू केली तर चांगली वाटेल. ते जे वातावरण आहे पहिलं तो काऊ काऊचं, त्या वातावरणाशी कुठेतरी तो राग जुळतो असं मनात वाटलं. म्हणजे एक्झॅक्टली ती बंदी तशीच अशी घेतली असं नाही, पण सुरावट बघी त्या बंदीशीच ते. तो
I'm not afraid.